नाशिक हे अतिशय एक सुंदर शहर आहे. पुन्हा आपण बघाल तर खूप वाढ झाली पुण्याची. बरोबर. आता काही महिन्यांपूर्वी तुम्ही पुण्याचे पण जॉईंट कमिशनर राहून गेलात, तर मग तुम्ही पुणे आणि नाशिक शहरावर नेमकी काय बोलत? नाशिक हे अतिशय एक सुंदर शहर आहे. नागरिक तिकडचे चांगले नागरिक आहेत, धार्मिक लोक या ठिकाणी राहतात आणि इकडचा जो विकास आहे तो समतोल आहे. बरोबर. म्हणजे अॅग्रो इंडस्ट्रीज पण असतील, तुमच्या MIDC मधल्या इंडस्ट्रीज असतील, मग एज्युकेशन क्षेत्र असेल किंवा मेडिकल इंडस्ट्री असेल, ही सगळी समतोलाने या ठिकाणी वाढलेली आहे. आणि वेगळं म्हणजे एक ब्लेस्ड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी आहे. समतोल जाणवतो, म्हणजे मानसिक पण या ठिकाणी समतोल जाणवतो, इकॉनॉमीचा समतोल जाणवतो, सोशल समतोल जाणवतो. पुन्हा आपण बघाल तर खूप वाढ झाली पुण्याची. बरोबर. आणि इतकी अमर्याद वाढ पुण्यामध्ये झालेली आहे की आपल्याला त्याच्यामधून सर्वच सिस्टम्स जे आहेत, म्हणजे त्या सोशल इकॉनॉमिक सिस्टम्स असतील किंवा गव्हर्नमेंटच्या सिस्टम्स असतील, पोलीस विभाग असेल, त्याच्यावर प्रचंड ताण आहे. बरोबर. आणि ते जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जेवढं पॉप्युलेशन आहे किंवा जेवढं डेव्हलपमेंट आहे त्याची सांगड कुठेतरी पुण्यात बसत नाही. बरोबर. कारण प्रचंड डेव्हलपमेंट आहे त्या ठिकाणी. पण ह्या दोन्ही ठिकाणचं साम्य पण आहेत काही. विशेष करून पोलीस विभागात मी बघितलं की अतिशय चांगले अधिकारी आणि अंमलदार पुण्यात पण आहेत आणि नाशिकमध्ये पण आहेत. आणि दोन्ही ठिकाणचे एक खूप समाधान देणारं साम्य असं आहे की गंभीर गुन्हा घडला तर 24 ते 48 तासात पुणे पोलीस असेल किंवा नाशिक पोलीस असेल, आम्ही याला डिटेक्ट करण्यात यशस्वी झालो.